की आचार्यांसमोर वेदांती लोकांसमोर आपण बोलायचंय, पण एक भोबडं छोटस बाळ कसं बोलत तसं बोलायचा प्रयत्न करणार आहे, कारण गुरुदेव बरोबर आहेत. आणि दुसरी अशी अडचण आहे, मला असं वाटतंय की इथे बहुतांश लोक मराठी नाही आहेत, तर ते कसं काय होईल माहित नाही. मी मध्ये मध्ये ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञान मूर्तिम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं त्वं नमामि चिन्मयं व्याप्य सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. या व्यासपीठावरून बोलताना गुरुबद्दल खूप भाव मनामध्ये येतात, आणि गुरुची महती गावी तेवढी थोडीच आहे, कारण आपल्या जीवनामध्ये गुरुचा रोल फार महत्वाचा आहे. ईश्वर कृपेशिवाय गुरु मिळत नाही असं म्हणतात, आणि गुरु कृपेशिवाय पुढे ईश्वर कृपा होत नाही. पण आजची ही कॉन्फरन्स म्हणजे हेच साईन आहे की आपल्या सर्वांवर या दोन्ही कृपांचा भरपूर वर्षाव झालेला आहे, आणि म्हणून या कॉन्फरन्स मध्ये आपण सर्वांच स्वागत. या विश्वाच्या या विश्वामध्ये अनेक ब्रांचेस मध्ये माणसाला काम करावं लागतं, आणि तो असं भरपूर काम करून करून थकून जातो. कोणी किचन मध्ये काम करत, कोणी ड्रायव्हिंगचं काम करत, कोणी ऑफिसेस मध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारची काम करत, कोणी घरामध्ये काम करत. सगळ्या अशा वेगवेगळ्या ब्रँचेस मध्ये काम करता करता कधी आयुष्य संपत हेच त्याला मुळे कळत नाही, आणि वेळही संपतो एनर्जीही संपते. पण तरी सुद्धा काही लोक या ऑफिसेस मधून मेन ब्रांचला जातातच, आणि ही मेन ब्रांच आहे अध्यात्माची ब्रँच. अध्यात्माच्या ब्रँच मध्ये सुद्धा अनेक डिपार्टमेंट्स आहेत, तेही एक मोठं ऑफिस आहे, कंपनी आहे. एक डिपार्टमेंट आहे जिथे सगळे स्वतःचा अभ्यास स्वतः करतात, सेल्फ स्टडी. दुसरा डिपार्टमेंट आहे तिथे ऑनेस्ट लोकांबरोबर आपले विचार शेअर करतात. तिसऱ्या डिपार्टमेंटला स्टडी ग्रुप चालतो. चौथ्या डिपार्टमेंटला आचार्य तयार होतात. कुठे सेल्स डिपार्टमेंट आहे जिथे पुस्तकं विकली जातात. ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंट आहे, इथे काय काय चालतं याची ॲडव्हर्टाईज केली जाते. पण तरी सुद्धा त्याच्यातही गडबड आहे. या मेन ऑफिसला, मेन ब्रांचला आल्यावर तिथल्या मेन ऑफिसला पोहोचणारे फार थोडे लोक आहे, आणि ते म्हणजे मेन ऑफिस म्हणजे आहे त्याचं नाव साधना. साधना, साधनेचा अभ्यास आणि साधनेची प्रॅक्टिकल करणं हे फार थोडे लोक करतात, आणि आज आपल्यावर कृपा असल्याशिवाय नक्कीच आपण याचा अभ्यास कृपेशिवाय होत नाही. त्याबद्दल सुद्धा मला आज खूप धन्य धन्य वाटतंय. मला आज भगीरथाची आठवण आली. ज्यावेळी आपण साधनेचा अभ्यास करतो ना, त्यावेळी खरोखरी म्हणजे आपल्याला असं वाटत असतं पदोपदी की गुरुची कृपा आपल्यावर फार मोठी आहे, त्याच्याशिवाय हे अजिबात शक्य नाहीये. भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली, फार मोठं काम केलं, पण मी तर म्हणेन त्याही पेक्षा फार मोठं काम आपल्या गुरुदेवांनी केलं,
आणि ते म्हणजे ज्ञान गंगा त्यांनी हिमालयातून खाली आणली आणि या पुण्य नगरीतून ती सामान्य लोकांना द्यायला सुरुवात केली. ज्या पुण्य नगरीतून त्यांनी सामान्य लोकांना ती ज्ञान गंगा द्यायला सुरुवात केली ती आज आमच्यापर्यंत आली कशी, तर ती त्यांनी मिशन निर्माण करण्याचा त्यांना महत्वाचा विचार आला आणि मिशन निर्माण करून त्यांनी आचार्य घडवले की ज्या आचार्यांच्या मार्फत आमच्यापर्यंत हे ज्ञान आलं, स्टडी ग्रुप्स आचार्यांमार्फत आमच्यापर्यंत हे ज्ञान आलं. या सगळ्याची मला आज आठवण होण्याचं कारण एवढं आहे की हे सगळं करत असताना मला साधना याच मीनिंग आठवलं. सातत्येन ध्यायते नारायण, ह्या सातत्येन ध्यायते नारायण सहा साधना करोती. ते सातत्य ज्ञानगंगा आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सातत्य असल्यामुळे आम्ही आज साधना करू शकतो आहे. साधना करायला काही न्यूज पेपर रिडिंग करून होत नाही, त्याला सखोल ज्ञान असावं लागतं सगळ्या गोष्टींच. आणि म्हणून हे फार मोठ काम त्यांनी या पुण्यनगरीतून सुरू केलं आणि मला फार भरून आलं म्हणून सांगते की या पुण्यनगरीतच आज आपण या चिन्मय माऊलीच्या या व्यासपीठावरून आपण बोलतो आहोत. या व्यासपीठाचे धन्यवाद, आचार्यांचे धन्यवाद आणि सगळ्या उपस्थित लोकांचेही धन्यवाद. ऐकल्याशिवाय काय सांगणार. तर आता आपण विषयाला सुरुवात करूया. शेक्सपियर सेज इफ यू इमॅजिन इट यू कॅन अचीव इट, इफ यू इमॅजिन इट यू कॅन अचीव इट, बट इफ यू ड्रीम इट यू कॅन बिकम इट. गुरुदेव म्हणतात ऑलवेज ट्राय टू बी अँड नॉट टू बिकम. वेन दिस बी कम्स अप देन इट बिकम्स. दिस इज साधना टू बी. दिवसभर आपण काय करायचं, प्रत्येक भूमिकेत आपण जातो आणि प्रत्येक भूमिकेत आपण गेलो की त्यातून नॅचरली काय करायला पाहिजे, स्टेजवरून खाली उतरायला पाहिजे. एक रामाची भूमिका आहे, एक मनुष्य रामाची भूमिका करतोय आणि तो त्याचा रोल झाला की तो उतरतोय, पण तो मनाने उतरलेलाच नाही, कारण लोक त्याची स्तुती करतायत आणि म्हणून तो ज्या चेहऱ्याने स्टेजवर बोलतो त्याच चेहऱ्याने तो खाली उतरल्यावर पण बोलतो, असं बोलतो की लोकांनी त्याला नमस्कार करावा अशी त्याची इच्छा आहे. रामाचे आणि कृष्णाचे रोल्स असेच आदरणीय असतात. तेच रावणाची भूमिका करणारा घ्या, तो त्याला लोक शिव्या देतात, मग तो म्हणतो की तुम्ही शिव्या देताय ना म्हणजे माझा रोल चांगला झालेला आहे, थँक्यू असं तो म्हणतोय. आता खरी गंमत आहे, आपण सुद्धा खरा रोलच प्ले करतोय. अरे कुणी शिवी दिली ना, थँक यू, माझ्या इगोचं बटन कोण दाबणार आहे, कोणी नाही, हेच ईश्वराचं कम्युनिकेशन आहे. ईश्वर आपल्याशी कम्युनिकेट तरी कसं करणार आहे, त्यामुळे ईश्वराचं कम्युनिकेशन ओळखायला शिकलं पाहिजे. भूमिका झाली स्टेज वरून खाली उतरायचं. आता ह्याच्यामध्ये काय शारीरिकरित्या खाली उतरणं फार वेगळी गोष्ट आहे, आपण ते स्टेजवर जातच नाहीये ना, शारीरिक मार्गाने आपण स्टेजवर जात नाहीये, पण प्रत्येक जो रोल आहे प्रत्येक अशी आपण बोलतोय. जर मी टीचर आहे तर स्टुडंट समोर असलं पाहिजे, म्हणजे रिलेटिव्हली आहे, रिलेटिव्हिटी संपते तेव्हा लगेचच आपण खाली उतरायला पाहिजे. हे एवढ्यासाठी मला सांगावं असं वाटलं की ही साधनेची तयारी आहे. एकदम रात्री बसायचं आणि माझ्या सकट सगळ्यांच्या कंप्लेंट्स काय असतात की रात्री बसलं ना आपण की लक्षच लागत नाही साधने,
आणि मग मेडिटेशन मध्ये रात्री बसल्यावर किंवा सकाळी बसल्यावर जेव्हा आपण बसतो तेव्हा त्याचा उपयोग काय? तर आपण जिथे साक्षी रूपाने पाहतो आहोत तो विचार साक्षी रूपाने पाहायला सुद्धा याची मदत होते, कारण मन दिवसभर भूमिकेतून उतरणार आहे. त्याच्यामुळे तिथे आपण विचारकाची सुद्धा भूमिका घेणार नाही आहोत. विचारक म्हणजे विचार करणारा, साक्षीदाराची सुद्धा भूमिका आपण तिथे करणार नाही आहोत. हे शब्दामध्ये काय होतं, थोडंसं अवजड होतं, पण प्रत्यक्षात करायला गेलं की या गोष्टी सोप्या जातात जेव्हा आपण दिवसभर करू. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण मेडिटेशनला बसलो, फक्त हे काय आहे की एक माझा जो काही अनुभव आहे तो मी फक्त इथे शेअर करते आपल्याला की आपण डायरेक्ट मेडिटेशनला बसलो. तर एक साधारण एक मेडिटेशन कसं करावं, कोणी याच्याही पुढे गेलेलं असेल आणि कोणी खूप मेडिटेशन केलेलं असेल कुणाला हा मार्ग सूट सुद्धा होणार नाही. पण एक जनरल हा असा मार्ग आहे की 10 मिनिट, मी समजा नवीन एक साधक असेल, 10 मिनिटं आज मी शांत बसणार आहे, सुखासनात बसायचं आणि 10 मिनिटं मी शरीराचा एकही अवयव हलवणार नाही. 5 मिनिटं मी शरीराचा एकही अवयव हलवणार नाही, एवढा स्वतःशी दृढ निश्चय करायचा. नंतर शरीराची स्थिती असेल तर डोकं, मन आणि शरीर एका सरळ रेषेत ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तिसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा फक्त शांतच राहायचं आणि तेवढं शांत आपल्याला राहता आलं की मग आपण, माझ्या त्या दृष्टीने असं आहे की क्रिएटिव्हली आपल्याला जे जे विचार सुचतील ज्या ज्या माध्यमातून आपल्याला मेडिटेट करता येतं लाईटली एकदम, असे 10 मार्ग 15 मार्ग शोधून काढावे आणि ते करत राहावे अलटून पलटून. कारण जे नवीन मन आहे साधनेला बसणार ते मन एकच ऐकत नाही आणि चौथ्या दिवशी आपली साधनं संपते. म्हणून अल्टरनेटिव्हली आपण करावी आणि त्याला जेव्हा स्टेडीनेस मनाला येतो तेव्हा त्यालाच वेगवेगळ्या गोष्टी जास्त आवडत नाही, मग ते एका ह्याच्यात स्थिरावत. तर पहिल्यांदा आपण काय करावं, सगळ्यात पहिल्यांदा आपण हे आसन, आपलं शरीरासन स्थिर झालं की आपण थॉट वॉचिंग करावं. थॉट वॉचिंग, एक विचार आला, दुसरा विचार आला, फक्त पाहायचं, खिडकीतनं पाहतो तसं पाहायचंय त्याच्याकडे. एक तर थॉट वॉचिंग करावं, थॉट काउंटिंग करावं, उलटे काउंटिंग करा किंवा सरळ काउंटिंग करा. आणि आता मला विचारच येत नाही मी काउंटिंग केल्यामुळे, हा पण एक विचार आहे, यालाही पकड करायला पाहिजे. थॉट काउंटिंग झालं, ओम मेडिटेशन आहे, ओंकार आणि प्राणायाम या दोन गोष्टी योगा शिक्षकाकडून आचार्यांकडून शिकाव्या आणि त्या ओंकाराच्या नादामध्ये सुद्धा आपल्याला मन आपलं खूप शांत होतं. ओंकाराच्या नादामध्ये सतत राहिलं की माणसाला एवढा सुद्धा भ्रम होतो की आपल्याला मेडिटेशन छान जमलं आणि आपण आता नाहीच आहोत पृथ्वीवर, एकदम असे तरंगतो असं सुद्धा वाटतं. पण तो ओंकार योगा टीचर कडून शिकायला पाहिजे आणि ओंकार एकापाठोपाठ एक ते म्हणायचे आहे. नंतर आहे सोहम मेडिटेशन, सोहम मेडिटेशन करावं. तोच मी आहे हा भाव निर्माण करावा. हे सगळं काय करायचंय हे आपल्याला झालं की झालं मेडिटेशन असं वाटेल, पण झालं नाही. ही तर प्रायमरी स्टेज, म्हणजे एक महिना जवळजवळ 10 ते 15 मिनिट दररोज हे सगळे मेडिटेशन स्थिर चित्ताने बसून करावे. एक महिन्यानंतर हे करायचं प्लस त्याच्या पुढे आता हू एम आय चा अभ्यास वेगवेगळ्या अंगांनी करायला लागायचा की मी कोण आहे. त्याच्यामध्ये सुद्धा क्रिएटिव्हिटी
प्रत्येक अभ्यासाला प्रत्येक साधनेला अभ्यासाची आचार्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. सतत आपल्याला त्या विचारांमध्ये राहावं लागतं. हु एम आय मध्ये आपण काय करू शकतो, हु एम आय मध्ये डायरेक्ट कोणालाच नाही जमणार. मग मी शरीर नाहीये, मग मी मन नाहीये, आणि मग मी चैतन्य आहे, बस आता मला समजलं, म्हणजे मेडिटेशन नाही होणार. तर हु एम आय चा अभ्यास करायचा असेल, त्याच्या वरची पायरी असं मेडिटेशन मध्ये महिनोन महिने जातील, वर्षानुवर्ष जातील. पण त्याच्यासाठी निर्वाण षटकम, थोडस निर्वाण षटकम पाठ करावं. आणि ते निर्वाण षटक म्हणत असताना त्यातली प्रत्येक ओळ अनेक क्रिएटिव्हली अनेक मार्गांनी होऊ शकतं. एक ओळ तुम्ही 10 वेळा म्हणू शकता. पूर्ण निर्वाण षटक म्हणत असताना एवढी जर कॅपॅसिटी असेल, निर्वाण षटक म्हणतो आहे आपल्याला, त्याचा अर्थ समजतो आहे, त्याच्याशी आपण एकरूप होतो आहे, आणि निर्वाण षटक म्हणता म्हणता आपल्याला हु आत्म्याची उत्तर मिळताय अनुभवाच्या पातळीवर. असं असेल तर ठीक, नाही तर एक एक ओळच 20 वेळा रिपीट करायची, असं रोज रोज एक वेगळी ओळ. निर्वाण षटकमचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला अहम ब्रह्मास्मीचा अभ्यास होईल. किंवा दुसरी जर आपली भूमिका असेल की तत्वमसीचा आम्ही अभ्यास करणार, या महावाक्याचा अभ्यास करायचा असेल, तर काय अथर्व शीर्ष, अथर्व शीर्षाचा पण अनुभव चांगला येतो. अथर्व शीर्ष म्हणायचं त्वं ब्रह्मा त्वं विष्णू, या ही जर ओळ आपण सारखी म्हटली आणि त्याच्याशी एकरूप झालं, हे थोडस वेगळ्या अंगाने मेडिटेशन आहे. ज्याला ही पद्धत सूट होईल त्याने ती पद्धत त्या पद्धतीने पुढे जावं. आणि ज्यावेळी मन अतिशय लीन होऊन जाईल तेव्हा हु एम आय चा या पद्धतीने अभ्यास करावा की मी शरीर नाहीये हे आता मला हळूहळू हळूहळू प्रॅक्टिकली पटायला लागलंय. हा अभ्यास फक्त एक अभ्यास वाचक म्हणूनच मी आता इथे सांगते, हे अजून मी केलेलं नाही की मी शरीर आहे, मी शरीर नाही, मी मन नाही, सुख दुःख भोगणारं मन सुद्धा मी नाहीये, आणि मी चैतन्य, याचा आधी दिवसभरातून मला अनुभव घ्यावा लागेल आणि मग ते मला साध्य होईल. आता हे झालं डायरेक्ट ध्यान. पण हे जे ध्यान आहे हे आपल्याला आत्ताच म्हटलं, आपण ध्यानाला बसल्यानंतर ते ध्यान हे खरं ध्यान नाहीये. त्याच्यासाठी आधी पूर्व तयारी आपल्याला करावी लागते आणि ही पूर्व तयारी आपल्याला 3 पातळींवर करायची. ते म्हणजे कसं, तर चिंतन करायचं. मी आज मेडिटेशनच्या काही पद्धती पाहिल्या, मग ते कसं असेल मेडिटेशन, त्यावर कसं काम मला करता येईल, अजून काय काय करता येईल, किंवा तर मेडिटेशन करून पाहायचं पण असं केलं की नाही येतात त्याचे रिझल्ट, मग दुसऱ्या पद्धतीने करू. त्याचं कारण मनाला कुठल्याही गोष्टीचं चिंतन करण्याची एक खूप सवय असते आणि हे चिंतन करणं हा जो मनाचा गुण आहे त्याचा मोठा उपयोग आपण ध्यानामध्ये करून घेऊ शकतो. मग चिंतन करायचं क्रिएटिव्हली, त्या गोष्टींवर अनेक विचार करायचे. मग मनन, मनन याचा अर्थ ध्यान करताना ज्या विचारांचं आपण चिंतन केलंय त्याचं प्रॅक्टिकली ध्यान करत असताना इतकं ते ध्यानामध्ये आपण त्या पद्धतीमध्ये एकरूप होऊन गेलो पाहिजे की मन न ही अवस्था आपल्याला आली पाहिजे, स्वतःला विसरून गेलं पाहिजे. ही अवस्था येते कधी कधी, काही वेळपूर्वी येते, थोड्या वेळापूर्वी येते. आता ती का थोड्या वेळापूर्वी येते याचं कारण 3री स्टेप अजून आपण केली नाही आणि ते म्हणजे निधिध्यासन. निधिध्यासन, निधिध्यासन म्हणजे काय, तर त्याची फ्रिक्वेन्सी वाढवायची. आपण आज ध्यानाला बसलो आणि 24 तासाने आपण आता ध्यानाला बसणार, मग नाही होत कॉन्सन्ट्रेशन, थोडासा त्रास होतो. मग चला 24 तासापेक्षा 12-12 तासांनी करूया, करायचा प्रयत्न करू. 12-12 तासांनी होत आहे, थोडेसे रिझल्ट यायला लागले 6-6 तासांनी करू आणि सहज शक्य असेल. जी दिवसाच्या पातळीवर काम करतानाही आपल्याला 5-5 मिनिट कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसणं शक्य असेल,
प्याज मी काय मेडिटेशन चूज केलंय त्याचं मी जर प्रॅक्टिकल केलं, फ्रिक्वेन्सी वाढवली, तर मला वाटतं की हे सहज शक्य आहे. ज्या गोष्टीपासून आपण म्हणजे साधना म्हटलं की मला सुद्धा खूप त्रास व्हायचं की हे कसं काय शक्य आहे एवढं आपल्या एवढ्या उच्च धावपळीच्या जीवनामध्ये. पण प्रॅक्टिकली जर ते आता करायचं म्हटलं आणि विशेषतः सिरियसली ज्यावेळी हा विषय समोर आला तेव्हा मी म्हटलं आपण साधना या विषयावर बोलणार आहोत पण आपण काहीतरी करू तरी शकतो का हे पाहूया, तेव्हा मला हे सगळे अनुभव आले. तर निधिध्यासन हे खूप महत्वाचं आहे. निधिध्यासन जर केलं आपण तर मननाची म्हणजे मन नसण्याची, मन नष्ट होण्याची अवस्था आपल्याला येऊ शकते. आता ध्यानाचे प्रकार, ध्यानाचे प्रकार एक वेगळ्या पद्धतीने ध्यानाचे प्रकार माझ्या मनात आले की कर्म मार्गाने ध्यान करायचं. आता कर्म मार्गाने ध्यान करायचं सगळ्यांना माहिती हा मार्ग गीतेमध्ये आहे, निष्काम कर्मयोग करायचं. या मार्गाने जाणारे खूप लोक असतात. निष्काम कर्मयोग करायचा म्हणजे काय करायचं हेही सगळ्यांचा अभ्यास झालेला असणार. पहिल्या स्टेपला आपण काय करतो, कर्म आपल्याला बेस्टच करायचे, प्रत्येक कर्म बेस्ट करायचं कारण ते ईश्वराची सेवा म्हणून आपण करतो आहोत. म्हणजे ते कर्म करण्यापूर्वी आपण नियोजन करणार आहोत, नियोजन करायचं बेस्ट फळ मिळवण्यासाठी. फळाची इच्छा धरू नका ह्याचा अर्थ फार वेगळा आहे. बेस्ट फळ मला मिळवायचे कारण मी ईश्वराच्याच मुळी राहते, त्याचीच मुळी सेवा करते, त्याच्याच मुळी कर्म करते आणि सगळं जर त्याला समर्पण केलेलं आहे तर मला बेस्ट कर्म करायचं आहे आणि बेस्ट फळ काय फळ मिळवायचं आहे आणि त्याच्यासाठी काय काय हवं आहे सगळ्या सामग्रीची अरेंजमेंट झाली पाहिजे, प्लॅन छान झालं पाहिजे, ही फर्स्ट स्टेप आहे. दुसरी स्टेप काय आहे आपल्या जीवनामध्ये कर्म मार्गामध्ये की आपण आता कर्म करायला लागलोय. कर्म करत असताना पहिली स्टेप येता कामं नाही करत की मी आता काय नियोजन केलं होतं, आता काय करायला पाहिजे, हे आता काहीतरी चुकायला लागलं असं नाही होणार. जर बेस्ट विचार केला असेल तर ते कर्म एकाग्रतेने ते कर्म केलं तरच त्याचे रिझल्ट येतील. आता इथे कृती पाहिजे, 100% कृती, एकाग्रित मनाने. आणि हे जर आपल्याला साधलं तर तिसरी स्टेप आहे की फळाची, फळाचा स्वीकार. आता हे परत आणखी नवीन वाटते. फळाचा स्वीकार का म्हणते आहे मी की जो कर्म करतो त्यांनी फळ नाही म्हटलं आणि लांब पळत गेलं तरी त्याच्याकडे ते फळ जातच. फळ आहेच, प्रत्येक कर्माला फळ आहेच आणि ते ऑटोमॅटिकली स्वीकारलं जातं. आपलं फळाचा स्वीकार करत नाही आपण म्हणजे काय करतो, तर त्याचा आपल्याला जे जे आपण कर्म ठरवलं होतं त्या पद्धतीने ते न केल्यामुळे त्याचं फळ वेगळं आलं आणि म्हणून आता ते आपल्याला स्वीकारण्याची ताकद नाही राहिली. पण जे कर्म झालं त्याचं ते फळ आहे. फळ स्वीकारत असताना पहिल्या दोन स्टेप येणार नाही. हा आहे कर्म मार्ग. कर्म मार्गाने सुद्धा आपल्याला शुचिता येते, पावित्र्य येतं. हा सर्वसामान्यपणे बरीच माणसं करतात. मग दुसरा आहे भक्ती मार्ग. आता हे काही फार बेसिकली सांगत कसायले इथे कुणीच नाही, इतका कमी अभ्यास कोणाचाच नाही, सगळ्यांनी खूप अभ्यास केलाय. फक्त या भक्ती मार्गामध्ये ढोबळ मानाने 5 अवस्था साधकाला येतात. भक्ती म्हणजे ईश्वरावरचं प्रेम, ईश्वरावर असलेली श्रद्धा, ईश्वरावरची भक्ती, निस्सीम श्रद्धा की सगळं काही ईश्वरच करेल. याच्यामध्ये पहिल्या स्टेपला काय होतं, अगदी नवीन नवीन भक्ती सुरू केली आहे आणि ती नवीन नवीन भक्ती सुरू झाल्यानंतर आपल्याला भीती वाटायला लागते कारण ईश्वर काय आहे आपल्याला दिसत नाही आणि जे दिसत नाहीये त्याच्यावर आपण श्रद्धा ठेवून काहीतरी करतो आहोत, भक्ती करत आहोत, आपल्याला क्लॅरिटी येत नाही. सुरुवातीला भीती वाटते, कसल्या तरी गोष्टींची भीती वाटते आणि तेव्हा आधार लागतो, त्यावेळी गुरुचं आपल्याला मार्गदर्शन असावं लागतं. दुसरी स्टेप आहे की हा ईश्वर आपल्याला पित्याप्रमाणे वाटायला लागतो, वडिलांप्रमाणे वाटायला लागतो. वडील काय करतात, मार्ग दाखवतात, असं लांबून बोट ठरतात आणि ते सांगतात सर. आणि तिसऱ्या स्टेजला
माते ईश्वर जास्त जवळ येतो तीच हे जास्त वाढत गेली भक्ती आपली की त्या पुढे जाऊन काय होतं तर आता काही गुण आहेत काही मुख कमल सुंदर आहे श्रीकृष्णाचं म्हणून मला तो आवडतो असं वगैरे काही नाही तर गुणातीत ईश्वर आपल्याला आणि त्याही पलीकडे जाऊन म्हणजे नुसतं अस्तित्वाचीच भक्ती राहते ही सगळ्यात शेवटची अवस्था झाली त्यामुळे ज्ञान मार्ग हा तर शंकराचार्यांनी उत्तम सांगितलाय नेती नेती या मार्गाने तो करायचा पुन्हा निर्वाण चटक मल नेती हेही नाही आणि तेही नाही सगळं नाही आणि मग जे काय उरेल ते ईश्वर ही साधना करायची आता हे तीन प्रकार झाले हा याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे कर्म आणि ज्ञान या दोन अवस्था आपल्याला दोन साधना बरोबरीने लागतात अंतर्बाह्य शुद्धतेसाठी अंतर्बाह्य शुद्धता पाहिजे जसा कापूर आतून बाहेरून स्वच्छ असतो सूर्य आतून बाहेरून एकदम प्रकाशित असतो त्याप्रमाणे शुचिता पाहिजे मग हे जर कर्मच नुसतं करत राहिलं आणि ज्ञान नसेल तर काय होतं गाढवाला समजा तीर्थाच्या पाण्याने आंघोळ घातली तर काय होणार आहे का ते गाढव ते गाढवच राहणार किंवा कारलं जर घुळात ठेवलं तर त्याचा कडवटपणा जाणार नाहीये त्याप्रमाणे आपल्याला कर्म आणि त्याबरोबर ज्ञान या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते आता काही इंटरेस्टिंग गोष्टी म्हणजे साधना आपण करत असताना काही मिसिंग लिंक्स मिसिंग लिंक असल्यामुळे साधना कठीण जातात की आपण काय करतो असं शिकतो की मी खरा मी कोण आहे आणि खोटा मी कोण आहे शरीर म्हणजे मी नाही आणि पटकन कोणीतरी काहीतरी बोललो की मला राग येतो म्हणजे काय होतं प्लॅटफॉर्म बदलला प्लॅटफॉर्म बदलला की खऱ्या मीच्या डेस्टिनेशनला जिथे मी जायला हवी होते तिथे न जाता खोट्या मीची गाडी मला जिथे नेणार आहे तिथे मी जाते आणि त्याच्यामुळे दिवसभरात न 10 वेळा असे माझे रस्ते चुकतात ही गोष्ट आहे त्याच्यामध्ये भूमिकेचं सांगितलं भूमिका आपण झाली रे झाली की स्टेजवरून खाली उतरायला पाहिजे तिसरी गोष्ट आहे तिसरी एक गोष्ट आहे की आपल्याला एक दुःख असतं की विकास माझा विकास होत नाही किंवा मी कुठेतरी कमी पडते ह्यानी सुद्धा खरं म्हणजे आपला हे एक सायन्स आहे सायन्सच्या भाषेत हे मी वाचलं असं की विकास हा मायेतल्या सगळ्या गोष्टींचा होतो प्रोग्रेस ज्याला म्हणतात सगळ्या पंचमहाभूतात्मक गोष्टींचा विकास होत असतो आणि विकासामध्ये परिवर्तनाची छटा आहे आणि माझं जे शरीर आहे मन आहे बुद्धी आहे ही पंचमहाभूतात्मक आहे त्याचा विकास होईल पण मला त्याचं दुःख असण्याचं कारण नाही जेवढा जेवढा शरीर मन बुद्धीचा विकास होईल तेवढा तेवढं माझं प्रकटीकरण होईल प्रकटीकरण होणं महत्वाचं आहे ही पण एक मिसिंग लिंक आहे की मला सतत वाटतं की माझा विकास झाला पाहिजे आणि मी त्याच्यामुळे दुःखी असते जेवढ्या या शरीर मन बुद्धीच्या पातळीवर आपला विकास होईल आणि त्याच बरोबर स्पिरिच्युअल नॉलेज आपल्या आत जाईल तेवढा तेवढा आत्मा चैतन्य म्हणा मी म्हणा प्रकट होतो त्याच्या पुढचं गोष्ट आहे की ज्याप्रमाणे आणखीन एक गोष्ट आहे की मी कुठेही जाते आणि कुठेही राहते त्याचं कारण माझा जो रोल असतो तो मी विसरते या आकाशामध्ये ढग असतात तर ढगामध्ये आकाश असत ढगामध्ये आकाश नाही आकाशामध्ये ढग असतात त्याप्रमाणे काल माझ्यामध्ये आहे भूतकाळ भविष्यकाळ याच्यात मी हरवून जाण्याचं कारण नाही हे काळ माझ्यामध्ये आहे त्यांना मी बाजूला केलं की मी मुक्त आहे या मिसिंग लिंक्स आहेत आणि म्हणून ही साधना करणारा जो मनुष्य असतो हा कसा असतो शिव
होती. गुरुदेवांचं हे वाक्य आहे आणि या वाक्याने मला खूप वेळा मार्गदर्शन दिलंय. अ परफेक्ट मॅन्स माइंड इट रिफ्लेक्ट्स एव्हरीथिंग, इट रिजेक्ट्स नथिंग, इट रिसीव्स एव्हरीथिंग अँड इट कीप्स नथिंग लाईक अ मिरर. एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद.